आता मला काही टीका करायची नाही, परंतु अधिक अगदी कमीत कमी जोर लावून सुद्धा जर ते 40 येत आहेत तर आणखी जोर लावला असता सगळ्यांनी तर आणखी 15-20 जागा तर आणखी नक्की वाढल्या असतात असं मला वाटतंय. साताऱ्याची लोकसभेची जागासुद्धा राष्ट्रवादीकडे येते आहे आणि जो सारखा राज्यभरात आणि देशभरात एक गोंधळ होता एका खासदाराने ताबडतोब 4 महिन्यात राजीनामा द्यायचा आणि उभं राहायचं, तर तिथं सुद्धा जे आहे लोकांनी अतिशय शहाणपणाने योग्य तो निर्णय घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि राज्याच्या दृष्टीने जो आहे तिथं होणारा हा विजय अतिशय चमकदार असा विजय आहे. शिवसेनेला अनेक ठिकाणी काय सांगाल, नाशिकमध्ये तर ती परिस्थिती आहे, इतरच्या इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे हे थोडस अजून थांबावं लागेल पाहावं लागेल. साहेब नांदगावचं थोडं धक्कादायक निकाल लागतोय असे सध्या माहिती आहे. नांदगावमध्ये जे आहे राष्ट्रवादी फार मागे आहे. आता अजून जे आहे 7-8-10 अजून फेऱ्या झाल्यानंतर फायनल त्याचं होईल, कारण तिथे सुद्धा असे वेगवेगळे भाग आहे. मालेगावमधला भाग आहे, नांदगावचा भाग वेगळा आहे, मनमाड वेगळा आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे भाग असतो, तर कदाचित त्या ठिकाणी सुद्धा ते पुढे येऊ शकतो. आपण हॅट्रिक करता यावेळेस ठीक आहे, लोक आमच्या माझ्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी मला पूर्ण आशीर्वाद दिले, कारण एकाही आता ज्या काही फेऱ्या झाल्या प्रत्येक ठिकाणी मी लीड घेतो आहे, त्यामुळे लोकांनी जे आहे लोकांचं प्रेम जे आहे ते माझ्यावर निश्चितपणे आहे आणि ते एकूण मतदानाचा आकडा आल्यानंतर तुम्हाला कळेल की ते प्रेम जे आहे अधिक प्रेम मिळवण्यामध्ये मी यशस्वी झाले. साहेब लोकसभेच्या विधानसभा निवडणुका भाजपाविषयीची नाराजी लोकांमध्ये जी होती ती बाहेर पडते या निकालावरून पण असं वाटतं की ज्या पद्धतीनं त्यांचा बोलणं होतं की ते अब की बार 212 220 पार पराना वगैरे वगैरे स्वतंत्र स्वतःच्या शक्तीवर आम्ही येणारच त्यामुळे, तर त्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे लक्षात येते की महाराष्ट्राची जनता या BJP वर नाराज आहे हे निश्चितपणे दिसून येते. रोहित पवार चांगली आघाडी घेतली, रोहित पवारांनी धनंजय मुंडे सुद्धा आघाडीवर आहेत तिकडे. मला आनंद आहे की अनेक नवीन नवीन जे आहे लोक आहेत किंवा आमचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत आणि ते जिंकून येताना दिसत आहेत. आमच्या इथे देवळाली असलेली देवळालीला सरोज अहिरे म्हणून आमची एक महिला भगिनी उभी राहिली आणि ती फारच पुढे गेलेली आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी नवीन चेहरे आणि कर्तव्यगार चेहरे आणि कुठे कुठे इनकम्बन्सीचा जो आहे फटका हा काही लोकांना निश्चितपणे बसतो आहे आणि काही लोक नवीन चेहऱ्यांना पुढे आणण्यासाठी जे आहेत महाराष्ट्रातील जनता पुढे म्हणजे प्रयत्न करते.